देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी नेतृत्वात भाजपने पाच राज्यात ऐतिहासिक विजय प्राप्त करून पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केलंय ही खूप आनंदाची व गौरवाची गोष्ट आहे यासह भाजपा स्थापना दिनी सहा एप्रिल रोजी शहरात अभिमान अभियान सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपा प्रवक्ते व संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली आहे भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या सहा एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध आयोजन करण्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निर्देशनानुसार महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात सहा एप्रिल ते दहा एप्रिल या कालावधीमध्ये अभिमान अभियान राबवण्यात येणार आहे तसेच शहरातील सर्व शक्ती केंद्रांवर मोठ्या उत्साहात स्थापना दिवस साजरा करण्यात येणार आहे यावेळी भाजपा स्थापना दिनी पक्षाच्या प्रमुख जनसंपर्क का कार्यालयात सकाळी ध्वजारोहण पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत त्याचं लाईव्ह प्रक्षेपण मंडल स्तरावरही स्क्रीन लावली जाणार आहे सर्व मंडल अध्यक्ष यांच्यावर अभियानाचे अभियान प्रमुख म्हणून जबाबदारी असणार आहे भाजपा स्थापनेच्या दिवशी प्रत्येक पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख व सर्व कार्यकर्ते यांनी आपल्या घरावर पक्षाचा झेंडा लावला जाणार आहे तसेच आपल्या पदाची पाटी घरावर लावली जाणारे परिसरातील माजी सैनिक ज्येष्ठ नागरिक प्रबुद्ध नागरिक यांचा सन्मानही यावेळी केला जाणार आहे असं अमोल थोरात यांनी सांगितलं प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड